मराठी फिल्म अभिनेत्री तृप्ति भोयर गढ़चिरौली जिले की आदिवासी संस्कृति पर हिंदी फिल्म बनाने जा रही है और वह शहर के मशहूर होटल वैभव में फिल्म के लिए नए कलाकारों का ऑडिशन लेने पहुंची। इस ऑडिशन के इंटरव्यू के लिए काफी संख्या में नवोदित कलाकार पहुंचे थे। तृप्ति भोयर ने जानकारी दी है कि इस फिल्म की शूटिंग आगामी सर्दियों में शुरू होगी। पहले तर मला असं वाटतं की लोकांमध्ये जी एक भावना आहे, गडचिरोली म्हटलं तर डेंजर, म्हणजे माणूस चालत जाणार आणि मग चार खांद्यावर परत येणार, ही जी काही एक भावना आहे, तर ही भावना पण एक पुसून काढली पाहिजे, कारण का आता तसं गडचिरोली राहिलं नाही, इट्स व्हेरी फ्रेंडली। दुसरी गोष्ट, इकडचा विषय आहे गडचिरोलीमधल्या आदिवासी गावांचा, एक आदिवासी लोकांचा विषय असल्या कारणानं म्हणून मी इथे आहे आणि त्या विषयावर मी सिनेमा करते आणि आदिवासी बांधवांबरोबर त्यांच्यातूनच कलाकार शोधून त्या कलाकारांनी मिळून केलेला सिनेमा हा सिनेमा असणार आहे जो त्यांच्या गावातच शूट करणार। एसपींना भेटून आली, एसपींनी मला सांगितलं की काही काही जे स्पॉट आहेत ते आताही थोडेसे ॲक्टिव्ह नक्सल ॲक्टिव्ह स्पॉट्स आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की तृप्ती तुम्ही 5-6 गावं शोधून आम्हाला द्या की तुम्हाला कुठली गावं पाहिजे आणि मग त्या हिशोबाने तुम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हाला सांगू कुठलं गाव तुम्हाला सोयीस्कर आहे, जिथे तुमची मुंबईवरून आलेली टीम त्यांना त्रास होणार नाही, त्यांना पूर्ण प्रकारे प्रोटेक्शन मिळेल आणि जे तुम्हाला शूटिंग फ्रेंडली पण असेल। सो मला असं वाटतं की त्या गोष्टी आत्ता नाही मला बोलता येणार, पण लवकरच मला ते स्पॉट करता येईल की मी कुठल्या गावात शूट करते। पहिली गोष्ट तर मला माहिती आहे की प्रत्येक माणूस कलाकार असतो, कला ही प्रत्येक माणसात असते, फक्त त्याला वाव मिळतो आणि कधीही मिळत नाही। मला असं वाटतं की गडचिरोलीपर्यंत जेव्हा कोण येणार इथे आणि कोण सिनेमा करणार त्यांच्यासोबत आणि त्यांचा असलेला सिनेमा असं कधी होऊ शकतो, तर मला असं वाटलं त्यांचीच गोष्ट त्यांच्याच मुखी आपण जर केली तर बरं। ब्युरो रिपोर्ट, PCN न्यूज।